नमस्कार, मिशन पोलीस भरती यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण मांडणार आहोत जी इंडिया पोस्ट भरतीची आत्ता एक्झाम सुरू आहे, त्यामध्ये MTSचे एक्झाम झालेले आहेत आणि आता पोस्टमन किंवा मेलगार्ड यांच्या एक्झाम 15 तारखेपासून सुरू आहेत। आणि यामध्ये आज आपण 15 तारखेला विचारलेले प्रश्न आणि पेपरचं स्वरूप कसं असेल, तसेच प्रत्येक सेक्शनशी म्हणजेच सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता या प्रत्येक विषयाचा आपण क्वेश्चन मांडणार आहोत की कोणत्या पद्धतीचे क्वेश्चन विचारले गेले आहेत। त्यामध्ये तुम्हाला एक्झाम 100 मार्काची होती आणि तुम्हाला सामान्य ज्ञान 30 क्वेश्चन 30 मार्क, गणित 40 क्वेश्चन 40 मार्क आणि बुद्धिमत्ता 30 क्वेश्चन 30 मार्क असा संपूर्ण 100 गुणांचा पेपर होता आणि वेळ होता 1.5 तास। त्यामध्ये जे 15 तारखेला दुपारच्या शिफ्टला विचारलेले प्रश्न आहेत ते आपण मांडणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। तुम्हाला यामध्ये जो पहिला सेक्शन होता त्यामध्ये सामान्य ज्ञान म्हणजेच जनरल अवेअरनेसचे 30 क्वेश्चन होते आणि गुण होते 30 क्वेश्चन 30 गुणांना। त्यामध्ये आधुनिक भारतात इतिहास तसेच नीतिशास्त्रावर काही प्रश्न होते आणि भारताचा भूगोल, जनरल नॉलेज यावर आधारित काही क्वेश्चन होते। यामध्ये तुम्हाला त्यामध्ये हे जे क्वेश्चन असतील हे 15 तारखेला विचारणार आलेले क्वेश्चन होते। याच बेसवर तुम्हाला पुढील जे तुमचे काय एक्झाम असतील 29 तारखेपर्यंत याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, म्हणजे तुम्हाला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास करू शकता। त्यामध्ये पहिला जो पॉईंट होता हा, यामध्ये तुमचा जो इतिहास आहे हा आधुनिक भारताचा इतिहास आहे, म्हणजेच तुमचा स्वातंत्र्याचा जो कालखंड आहे त्यावर आधारित काही क्वेश्चन होते। उदाहरणार्थ लोकमान्य टिळक यांच्यावर आधारित प्रश्न होते की त्यांनी केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्रे कोणत्या लँग्वेजमध्ये काढली, म्हणजेच काय तुम्हाला इतिहासामध्ये वाचताना 1854 ते 1947 या दरम्यानचा तुम्हाला इतिहास वाचून जायचे, म्हणजे तुम्हाला फक्त याची रिव्हिजन करायची, म्हणजे 1857 उठावाच्या थोड्या आधीपासून ते भारत स्वतंत्र झाला इथपर्यंत तुमचा इतिहास माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे। त्यासाठी तुम्ही तातंत्र ठोकळा याचा तुम्ही जर योग्य पद्धतीने वापर केला किंवा रिव्हिजनसाठी जर ते पुस्तक वापरलं तर तुम्हाला सामान्य ज्ञान हा सेक्शन इझी जाईल। त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे यामध्ये भारताचा भूगोल यावर काय तुम्हाला आधारित क्वेश्चन होते। त्यामध्ये नदी आणि त्याची उपनदी यावर क्वेश्चन आलेले होते। नदी तुम्हाला दिली जाईल आणि ही कोणत्या नदीची उपनदी आहे किंवा त्या नदीचा उगम कुठे झाला हे तुम्हाला विचारलं जाईल। त्यानंतर नागरिकशास्त्र म्हणजेच पॉलिटीवर सुद्धा आधारित तुमचे काही क्वेश्चन होते, म्हणजेच तुम्हाला एखाद्या राज्यसभा किंवा लोकसभा खासदाराचे वय विचारलं जाईल की त्याला वयाची किती पात्रता असावी लागते, तसेच कोणतेही तुम्हाला एक कलम विचारलं जाईल। नंतर 15 तारखेला जो क्वेश्चन आला त्यामध्ये त्यांनी नगरपालिका जी असते त्यामध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण असतं हा तुम्हाला क्वेश्चन विचारला होता। त्यामुळे तुम्ही जाताना प्रत्येक ज्या निवडणुका आता होत आहेत त्यामध्ये त्या उमेदवाराचं वय किती असतं, तसेच त्याचा कालावधी आणि त्यामध्ये महिलांसाठी असलेलं जे आरक्षण आहे ते तुम्ही बघून गेलं पाहिजे। तसेच प्रत्येक सदस्याला कोण नियुक्त करतं, तसेच तो राजीनामा कोणाला देतो आणि त्याला शपथ कोण देतं हे सुद्धा तुम्ही पॉईंट बघून गेलं पाहिजे। तर हे झाला तिसरा पॉईंट, ते म्हणजे पॉलिटी म्हणजेच नागरिकशास्त्र। आता यामध्ये तुम्ही जर ठोकळा पुस्तक भेट असेल त्यानंतर ठोकळा तर त्यामध्ये त्यांनी डिटेलमध्ये पॉईंट टू पॉईंट फक्त त्यांनी दिलेलं आहे की म्हणजे हे कलम समजा एक कलम असेल ते कोणसाठी असेल, तसेच त्यांनी त्यामध्ये चार्टसुद्धा दिलेले आहेत की कोण कोणाला शपथ देतं तसेच कोण कोणाला राजीनामा देतं, या सर्वांचं त्यांनी चार्ट वाईज त्यामध्ये माहिती दिलेली आहे, तेव्हा तुम्ही ती पाहू शकता। त्यानंतर नीतिशास्त्रावर तुम्हाला काही 2-3 आधारित क्वेश्चन होते। आणि जो तुमचा शेवटचा सेक्शन होता तो म्हणजे GK म्हणजेच जनरल नॉलेज तुमचा जो सेक्शन होता त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही राज्याचा एक डान्स किंवा फेस्टिवल दिला जाईल आणि तो कोणत्या राज्याचा आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे। त्यामुळे जाताना प्रत्येक राज्याचा डान्स आणि त्याचा फेस्टिवल हे तुम्ही पाहून गेलं पाहिजे। पुरस्कार व तो पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे याचीसुद्धा तुम्ही माहिती घेतली पाहिजे, कारण की यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे की समजा एक पुरस्कार असेल तर तो कोणत्या क्षेत्र संबंध आहे हे तुम्हाला ऑप्शनवरून काढायचं आहे। त्यानंतर जीके मध्ये तुम्हाला एक कोणता तरी शॉर्ट फॉर्म दिला जाईल जो तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाईल। म्हणजे काय तर आता 15 तारखेमध्ये त्यांनी GIC याचा लॉन्ग फॉर्म काय हे तुम्हाला विचारलं होतं। तसेच त्याचप्रमाणे तुम्हाला येणाऱ्या पुढील शिफ्टमध्ये सुद्धा एक क्वेश्चन यावर आधारित मिळेल की कोणता तरी एक ॲब्रिव्हिएशन दिला जाईल, त्यामुळे तुम्हाला त्याचा लॉन्ग फॉर्म विचारला जाईल। त्यानंतर अजून एक क्वेश्चन आला होता तो म्हणजे अष्टांग गीता हे पुस्तक कोण लिहिले हे तुम्हाला विचारलं होतं। काही तर 15 तारखेच्या शिफ्टमध्ये अष्टांग गीता हे पुस्तक कोणी लिहिले, तर जाताना तुम्हाला इतिहासामध्ये तुम्हाला पुस्तकांची यादी मिळेल की कोणता ग्रंथ कोणी लिहिला आहे किंवा पुस्तकांची यादी भेटेल। उदाहरणार्थ राजाराम मोहन राय, तसेच जे समाज प्रार्थना समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन हे जे समाज आहेत त्यांची स्थापना कोणी केली हे तुम्हाला विचारलं जाईल। आणि यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी यावर आधारित एक क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे तो म्हणजे 2020 मे 2020 मध्ये तुम्हाला चालू घडामोडीवरील एक क्वेश्चन तुम्हाला या पेपरमध्ये दिसलेला आहे। तसेच आगामी अंडरमार्क परीक्षेमध्ये सुद्धा 1 ते 2 क्वेश्चन चालू घडामोडीवर तुम्हाला पाहायला मिळतील। तर हा होता सामान्य ज्ञान या विषयाचा सेक्शन। त्यामध्ये इतिहास तुम्हाला 1800 ते 1947 पर्यंत वाचायचा आहे, म्हणजेच आधुनिक भारताचा इतिहास त्यामध्ये। त्यानंतर भूगोलामध्ये तुम्हाला नदी उपनदी त्यांचा अभ्यास करायचा आहे, तसेच कोणता प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे। आता त्यासाठी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणेच आतमध्ये ठोका तुमच्याकडे ते पुस्तक असेल तर जाता जाता एकदा ते रिव्हिजन करून बघा। इतिहास, भारताचा भूगोल आणि नागरिकशास्त्र हे 3 सेक्शन तुम्ही त्या पुस्तकातून जाता बघितले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला सामान्य ज्ञान हा सेक्शन इझी जाईल। आता यानंतर आपण गणित या विषयावर कोणते प्रश्न होते ते पाहणार आहोत। आता यानंतर तुम्हाला गणितावर 40 क्वेश्चन आहेत 40 मार्कासाठी। आता यामध्ये तुम्ही जर याची पी डी एफ बघितली असेल तर त्यामध्ये सिलेबस तुम्हाला डिटेलमध्ये दिलेला आहे की कोणत्या टॉपिकचे क्वेश्चन असतील आणि त्या प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला 4 ते 6 क्वेश्चन विचारले जातील, हे त्यांनी पी डी एफमध्ये अगोदर सांगितलं होतं। त्याच पद्धतीने पेपरमध्ये तुम्हाला आहे त्या टॉपिकवर जवळपास 4 ते 8 क्वेश्चन आले आहेत। आता यामध्ये तुमचा जो पहिला टॉपिक होता तो म्हणजे बॉडमास रूल किंवा तुम्ही त्याला सिम्प्लिफिकेशनसुद्धा असं म्हणू शकता। आता याचे तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चन तुम्हाला हमखास परीक्षेला पाहायला मिळतील। फक्त त्यांनी तुमचा जो सिक्वेन्स आहे हा देताना सुरुवातीला 2-3 क्वेश्चन असतील, आधीमध्ये कुठेतरी तुम्हाला 2-3 क्वेश्चन पाहायला मिळतील। त्यानंतर नफा तोटा यावरसुद्धा तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळतील। त्यामध्ये तुम्हाला गणित विचारताना प्रश्नाची जी डिफिकल्टी लेवल आहे ती MTSपेक्षा थोडीशी किंचित जास्त आहे, पण तुमच्या जर कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला पेपर हा इझी जाईल। फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन आहे हे तुम्हाला फास्ट करायचे, कारण की तुम्ही जर विचार असले कोणाला किंवा 15 तारखेच्या पेपरमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुमचं जे कॅल्क्युलेशन आहे हे खूप लेंथी दिले। उदाहरणार्थ तुम्हाला गुणाकार किंवा भागाकार करताना 3 ते 4 अंकी यांचा गुणाकार करायला लागत होता। म्हणजे प्रश्न तुम्हाला सोपा आहे, फक्त त्यामध्ये जे आकडे दिले आहेत हे मोठे दिले आहेत, त्यामुळे तुमचा वेळ जो आहे हे तुमचा जास्त गणित या सेक्शनला लागू शकतो। म्हणजेच काय तर त्यामुळे गणितातील क्वेश्चन सोडवताना तुम्हाला कॅल्क्युलेशनचं स्पीड हे जास्तीत जास्त तुम्हाला करावं लागेल, ते तर तुमचा हा सेक्शन सोडू शकतो। कारण की तुम्ही जर पेपर बघितला तर त्यामुळे गणित या सेक्शनमध्ये लक्षात ठेवा की तुम्हाला कॅल्क्युलेशन हे स्पीडमध्येच करावं लागेल आणि तर तुमचा वेळेच्या आधी पेपर सोडून होणार नाही। आता यावर तुम्हाला कसे क्वेश्चन असतील तर समजा एका व्यक्तीने एवढ्या रुपयाला जर वस्तू घेतली आणि एवढ्या रुपयाला जर विकली तर त्यामध्ये त्याला होणारा किती टक्के नफा झाला हे तुम्हाला विचारलं जाईल किंवा किती टक्के तोटा झाला हे तुम्हाला विचारलं जाईल। तसेच असे गणित असेल की एका व्यक्तीने समजा 500 रुपयाला जर ती वस्तू विकली तर त्याला 12% तोटा झाला, त्याला जर 20% नफा पाहिजे असेल तर त्याने ती वस्तू किती रुपयाला ऐकावी म्हणजे त्याला 20% नफा होईल। या टॉपिकवर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळतील। फक्त यामध्ये शेकडा नफा शेकडा तोटा यावर तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन पाहायला मिळतील। पण यामध्ये तुमचे जे आकडे आहेत हे 3 ते 4 अंकी असणार आहेत, त्यामुळे पेपरला सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेशन जे आहे हे स्पीड मध्ये करावे लागेल। त्यानंतर तुमचा जो पॉइंट आहे हा आहे सरळ व्याज किंवा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट एंड कंपाउंड इंटरेस्ट। यावर सुद्धा तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन हमखास पाहायला मिळतील। सिंपल इंटरेस्टचे 2-3 क्वेश्चन असतील आणि चक्रवाढ व्याजचे 1 ते 2 क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील। आता सरळ व्याज तुम्हाला मुद्दल काढाय विचारला जाईल किंवा रेट किती काढाय विचारला जाईल। म्हणजे तुमचा जो फॉर्म्युला आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100 या सूत्राचा वापर करून तुम्ही सरळ व्याज यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकता। फक्त यामध्ये सुद्धा तुम्हाला जे कॅल्क्युलेशन आहेत हे मोठेच पाहायला मिळतील, त्यामुळे तुम्हाला गुणाकार आणि भागाकार हा स्पीडमध्ये करता आला पाहिजे। तसेच चक्रवाढमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंत तुम्हाला चक्रवाढ काढायला विचारला जाईल। त्यानंतर शेकडेवारी या टॉपिकवर तुम्हाला क्वेश्चन असतील। उदाहरणार्थ समजा एक संख्या आहे, त्या एक संख्येचे 20% त्याचे 80% चे 15% हे जर 500 असेल तर ती संख्या कोणती हे तुम्हाला विचारलं जाईल। म्हणजेच एखादी संख्या आहे त्याचे 20% चे 80% चे 15% जर 500 असेल तर ती संख्या कोणती हे तुम्हाला विचारलं जाईल। हे तुम्ही नॉर्मल जरी सोडवलं तर तुमचा आत्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी चे असते, या ठिकाणी आपण गुणाकार घेतो आणि 20% म्हणजेच 20/100, 80% म्हणजे 80/100 गुणिले 15/100 आणि एका ही संख्या आहे याला तुम्ही जर x म्हटलं तर तुमचं उत्तर निघून जाईल। त्यानंतरचा पॉइंट आहे तो म्हणजे एकमान पद्धत म्हणजे त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये युनिटरी मेथड असं सुद्धा म्हणता। आता यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ केली होती सेपरेट एकमान पद्धतीवर, ती तुम्ही पाहू शकता। त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन असतील तर समजा 10 वयांची किंमत ₹150 आहे तर 1 डझनची किंमत किती आहे तुम्हाला विचारलं जाईल। म्हणजेच स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला यावर क्वेश्चन विचारले जातील की समजा एक गाडी एका तासामध्ये 50 किलोमीटर जाते तर तीच गाडी 90 मिनिटांमध्ये किती किलोमीटर जाईल हे तुम्हाला विचारलं जाईल। आणि त्यानंतर जो शेवटचा पॉइंट आहे त्यामध्ये तुम्हाला काळ काम आणि वेग आणि नंतर सरासरी या टॉपिकवर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील। काळ काम आणि वेग यामध्ये तुम्हाला सुद्धा एक ट्रेन दिली जाईल, त्याची तुम्हाला वेळ किंवा लेंथ काढायला विचारले जाईल। आतामध्ये ते निघताना तुम्हाला क्वेश्चनमध्ये ट्रेनचं स्पीड हे km/h दिलं जाईल आणि आन्सर विचारताना तुम्हाला m/s किंवा ट्रेनची लांबी जर विचारली तर फक्त मीटरमध्ये काढायला विचारलं जाईल। त्यामध्ये सुरुवातीला त्याचं जे युनिट आहे हे एकच करून घ्या। तुम्हाला जे विचारले त्याकडे लक्ष द्या की तुम्हाला मीटर विचारले का किलोमीटर विचारले आणि त्याचप्रमाणे सर्व युनिट एक करून कॅल्क्युलेशन करा आणि जर तुमचं उत्तर चुकण्याची दाट शकते, कारण की तुम्ही जर पेपर बघितला त्यामुळे तुम्हाला गाडीचं वेग दिलं जाईल की 50 km/h आहे आणि तुम्हाला सांगितलं जाईल की गाडीची लांबी किती आणि कंसामध्ये तुम्हाला मीटरमध्ये विचारलं जाईल। तर त्यामध्ये लक्षात ठेवा की कोणतेही जर तुम्हाला गणित विचारलं तर त्याचं युनिट आहे हे एकच करायचं, एकतर km/h ठेवायचं सगळीकडे किंवा m/s हे ठेवायचं। आता हे कसं ठरवायचं तर तुम्हाला जे विचारलं आहे त्यामुळे त्यांनी कंसामध्ये मेन्शन केलं, तुम्हाला दिसेल की क्वेश्चनमध्ये की गाडीची लेंथ काढा आणि कंसामध्ये इन मीटर असं त्यांनी मेन्शन केलं जाईल किंवा गाडीचा किंवा गाडीला लागणारा वेळ हे किती आहे आणि कंसामध्ये सेकंदामध्ये किंवा तासामध्ये किंवा मिनिटामध्ये विचारलं जाईल। त्याच पद्धतीने तुम्हाला उत्तर सोडवायचे। आता याचं तुम्हाला कन्व्हर्जन आलं पाहिजे की तुम्हाला जर सेकंद दिले तर त्याचं मिनटं कसं करायचे किंवा मिनटे दिली तर त्याचं तास किंवा सेकंद हे जे कन्व्हर्जन आहे हे तुम्हाला आलं पाहिजे। आणि शेवटचा पॉईंट आहे सरासरी म्हणजेच ॲव्हरेज। आता सरासरीवर तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन पाहायला मिळतील आणि याचा जो बेसिक फॉर्म्युला आहे सरासरी बरोबर अंशामध्ये एकूण सगळ्यांची बेरीज आणि भागिले एकूण संख्या किती। या सिंपल फॉर्म्युला तुम्ही जर वापरला तरी तुमचं उत्तर निघू शकतं। फक्तच की सरासरी वरची सुद्धा गणित जी आहेत ही मोठी मोठी आहेत, म्हणजे तुमचं जे कॅल्क्युलेशन आहे हे तुम्हाला 3 ते 4 अंकांचं पाहायला मिळेल। त्यामुळे तुम्ही बेसिकने सुद्धा सोडू शकता, फक्त तुमचं जे कॅल्क्युलेशनचं स्पीड आहे हे फास्ट असणं गरजेचं आहे। तर तुम्हाला मॅथ्सचा सेक्शन 40 क्वेश्चनचा 40 मार्क देऊ शकतो, अन्यथा तुम्हाला टाईमसुद्धा या सेशनला पुरणार नाही। तर लक्षात ठेवा की तुम्हाला गणित हा सेक्शन कॉन्सेप्ट तुमच्या जर क्लिअर असतील तर इझी आहे। फक्त तुम्हाला फोकस जो करायचा हा सध्या कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशनवर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला गुणाकार भागाकार जे असतील हे परीक्षेमध्ये स्पीडमध्ये करता आले पाहिजेत। आता नंतर बुद्धिमत्ता या विषयावर कोणते प्रश्न होते हे आपण पाहणार आहोत। आता नंतर बुद्धिमत्ता आपण सेक्शन पाहणार आहोत की बुद्धिमत्ता सेक्शनवर कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारले होते। आता यामध्ये बुद्धिमत्ता सेक्शन तुम्हाला 30 क्वेश्चन 30 मार्काला विचारण्यात आलेला आहे। यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्यामध्ये पजल म्हणजे त्याला तुम्ही मराठीमध्ये कोडे असं सुद्धा म्हणतात। आता हे जे पजल आहे हे जे विद्यार्थी बँकिंगची एक्झामची तयारी करतात त्यांच्यासाठी हे पजल इझी आहे। म्हणजेच काय, समजा तुम्हाला 6 विचारले की 6 मित्र आहेत आणि ते एका वर्तुळाकार टेबलावरती बसले आहेत आणि सगळ्यांचे तोंड हे सेंटरकडे आहे, म्हणजेच सगळ्यांचा चेहरा हा टेबलाच्या केंद्रस्थानी आहे। आणि विचारलं जाईल की तुम्हाला नावं दिली जातील 6 मित्रांची, 6 किंवा असतील किंवा 5 असतील, आणि सांगितलं जाईल की हा याच्या डावीकडे बसला आहे किंवा हा याच्या उजवीकडे तिसरा बसला आहे, आणि तुम्हाला ते सॉल्व करायला लागेल। आणि यावर तुम्हाला आधारित 4 ते 5 क्वेश्चन तुम्हाला या पजलवर विचारले जातील। यावर तुम्हाला सर्कल असेल किंवा सांगितलं जाईल की 8 जण आहेत आणि ते समोरसमोर बसले आहेत, त्या चौघांचं तोंड आहे दक्षिणेला आणि चौघांचं तोंड आहे उत्तरेला, आणि तुम्हाला कंडिशन द्या जाईल की ABCD किंवा EFGH, आणि सांगितलं जाईल की E हा Fच्या डावीकडे तिसरा आहे, F हा जीच्या समोर आहे, याचा काही कंडिशन असतील। यालाच पजल असे म्हणतात। आता हे जे आहे हे बँकिंगची उतरताना इझी जाईल, कारण की बँकिंग एक्झाममध्ये हे तुम्हाला पाहायला मिळेल। तर 3 ते 4 कंडिशनपासून तुम्हाला हे डायग्राम काढावी लागेल, आणि ती काढल्यानंतर तुम्हाला यावर आधारित काही क्वेश्चन असतील की एच्या उजवीकडे कोण आहे किंवा बीच्या डावीकडे तिसरा कोण आहे हे बघ तुम्हाला विचारलं जाईल। आणि यावर तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चन हे बुद्धिमत्तेवर हमखास पाहायला मिळतील। तर तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला जर हे कोडं लवकर सुटलं तर तुमचं 4 ते 5 क्वेश्चन तुम्हाला इझी मिळतील, पण तुम्हाला जर उशीर लागला तर जास्त वेळ न घालवता पुढच्या प्रश्नांकडे तुम्ही वळलं पाहिजे, कारण की पुढे ह्याच्याविषयी सोपे क्वेश्चन असतील। पण सुरुवातीला तुम्हाला देताना एक पजल दिलं जाईल, जेणेकरून तुमचा जास्त टाईम हे पजल खाऊ शकतं। त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्हाला जर हे सुटलं नाही पहिल्या 2 मिनिटात तर स्किप करायचं आणि ते शेवटी सोडवायचं, आणि बाकीचे जे क्वेश्चन असतील बुद्धिमत्ता विषयातले ते सोडवायचे। आता यानंतर तुम्हाला इनइक्वॅलिटीवर काही क्वेश्चन असतील, म्हणजेच काय तर तुम्हाला एक एक्सप्रेशन दिलं जाईल, उदाहरणार्थ A > B = C > D असं काहीतरी एक्सप्रेशन असेल, आणि सांगितलं आहे की यामध्ये कोणतं स्टेटमेंट हे बरोबर आहे हे तुम्हाला ओळखायला सांगितलं जाईल, हे स्टेटमेंट असं। आता हे कॅन्सल सुद्धा बँकिंगची एक्झाममधलेच आहे, इनइक्वॅलिटी याला म्हणतात की आता हे जे स्टेटमेंट आहे यावरून तुम्हाला या दोन्हीपैकी कोणतं स्टेटमेंट हे बरोबर आहे किंवा चूक आहे हे तुम्हाला विचारलं जाईल। तसेच तुम्हाला काही ठिकाणी या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिला जाईल, आणि तुम्हाला सांगितलं जाईल की A > C हे तुम्हाला ट्रू करायचे किंवा फॉल्स करायचे, तर या प्रश्नाच्या जागी कोणतं चिन्ह वापरलं जाईल हे तुम्हाला विचारलं जाईल। आणि पर्यायामध्ये तुम्हाला =, < < < or < < हे 4 पर्याय दिले जातील, आणि विचारलं जाईल की या क्वेश्चन मार्काच्या ठिकाणी कोणतं सिम्बॉल वापरावं जेणेकरून A > C हे जे स्टेटमेंट आहे हे चूक होईल किंवा हे स्टेटमेंट बरोबर येईल। तर तुम्हाला लक्षात ठेवा की हे क्वेश्चनमध्ये हे सिम्बॉल वापरायचे जेणेकरून हे जे स्टेटमेंट आहे हे तुमचं बरोबर आलं पाहिजे। आणि इनइक्वॅलिटी यावर आधारित तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन पाहायला मिळतील। अँड तिसरा जो पॉइंट आहे हा आहे सिलोजिझम, म्हणजे काय तर तुम्हाला काही स्टेटमेंट जातील आणि त्यावरून निष्कर्ष म्हणजे विधान आणि निष्कर्ष तुम्ही पाहिले असतील की समजा काही माणसे प्राणी आहेत आणि काही प्राणी पक्षी आहेत हे तुम्ही पाहिले असेल। हे झाली विधाने आणि त्यावरून तुम्हाला काही निष्कर्ष विचारले जातील, त्यापैकी कोणते निष्कर्ष बरोबर आहे कोणते चुकीचे आहे हे तुम्हाला विचारले जाईल। उदाहरणार्थ काही माणसे पक्षी आहेत असे तुम्हाला काहीतरी निष्कर्ष दिले जातील आणि या ह्याच्यावरून तुम्हाला कोणते निष्कर्ष बरोबर आहे हे सांगायचे आहे। त्यामध्ये तुम्हाला विधानामध्ये सुद्धा असं वाक्यात दिलं जाईल, त्यानंतर तुम्हाला याची आकृती काढावी लागेल आणि तेव्हाच तुम्ही निष्कर्ष कोणता बरोबर आहे किंवा चूक आहे हे सांगू शकता। त्यामुळे यावर क्वेश्चन आले तर तुम्हाला विधानावरून आकृती काढायची, जेणेकरून तुम्हाला आकृती बघितली की लगेच ॲड येईल की कोणतं विधान यामध्ये बसतं आणि कोणतं नाही। मग ते तुम्हाला वर 4 पॅरा दिलं जाईल की कोण फक्त ए बरोबर आहे, फक्त बी बरोबर आहे किंवा ए आणि बी बरोबर आहेत किंवा कोणतेही बरोबर नाही, असे 4 पॅरा दिले जातील। त्यामध्ये तुम्हाला आकृती काढून आकृती काढायची आणि निष्कर्ष कोणता बरोबर आहे हे त्या पर्यायावरून सांगायचं आहे। त्यानंतर तुम्हाला रिलेशनवर आधारित क्वेश्चन असतील, म्हणजेच काय समजा सामान्य ज्ञान रिलेटेड काय क्वेश्चन असतील। समजा भारत दिल्ली तर बांग्लादेश क्वेश्चन मार्क, जे संबंधावर तुम्हाला क्वेश्चन असतील। जर भारताचा संबंध दिल्लीबरोबर असेल तर बांग्लादेशचा संबंध कशाशी हे तुम्हाला विचारलं जाईल। आता ह्यासाठी तुम्हाला तुमचं सामान्य ज्ञानसुद्धा तेवढंच चांगलं असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही बघितल्याबद्दल सांगू शकाल की भारत म्हणजे काय, तर भारताची राजधानी दिल्ली आहे याचा अर्थ हे जे उत्तर आहे याचा अर्थ काय, तर बांग्लादेशची राजधानी कोणती आहे हे या पर्यायाचं उत्तर असेल। तर यावर आधारित काही तुम्हाला 1 ते 2 क्वेश्चन पाहायला मिळतील। त्यानंतर वॉटर इमेज किंवा मिरर इमेज तुम्हाला विचारलं जाईल। एखादा वर्ड दिला जाईल, शब्द दिला जाईल आणि त्याची पाण्यातील प्रतिमा किंवा आरशातील प्रतिमा हे तुम्हाला विचारलं जाईल। यावर तुम्हाला 1 ते 2 क्वेश्चन पाहायला मिळतील। त्यानंतर दिशावर आधारित तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन पाहायला मिळतील, म्हणजे तुम्हाला सांगितलं जाईल की एक व्यक्ती आहे हा सुरुवातीला उत्तरेकडे गेला 3 किलोमीटर, परत उजवीकडे वळला आणि 5 किलोमीटर गेला, परत दक्षिणेकडे वळून 3 किलोमीटर आला, तर तो सुरुवातीपासून किती अंतरावर आहे हे तुम्हाला विचारलं जाईल। तर दिशेवरचा क्वेश्चन सोडवताना फक्त जे त्याने सांगितले तशी आकृती काढत जायचं, फक्त घेताना अंतर हे नीट घ्यायचं, चुकवायचं नाही, जेणेकरून तुमचं उत्तर हे लगेच निघू शकते। त्यामुळे दिशेवरचा कोणताही प्रश्न आला तर डायरेक्ट आकृती काढायची आणि त्यानुसार तुम्ही उत्तर सोडू शकता। त्यानंतर आहे नातेसंबंध, यावर तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन पाहायला मिळतील, म्हणजे सांगितलं की तुम्हाला एक व्यक्ती, आता यामध्ये कोणते क्वेश्चन असतील तुम्हाला सांगितलं की समजा ए हा बीचा भाव आहे, बी हा आणि बी ही सीची बहीण आहे, असे तुम्हाला क्वेश्चन असतील। त्यावरून तुम्हाला सुद्धा आकृती काढून तुम्हाला आतामध्ये सुद्धा तुम्हाला आकृती काढून हा क्वेश्चन सोडवावा लागेल, तर तो तुम्हाला लवकरात लवकर सुटू शकेल। किंवा कोडिंगमध्ये सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील, म्हणजे 15 तारखेला जे क्वेश्चन विचारले होते त्यामध्ये विचारलं की त्यांनी स्टेटमेंट दिलं की समजा A+B याचा अर्थ आहे की A हा बीचा भाव आहे, तसेच A'(B) याचा अर्थ आहे की A ही बीची बहीण आहे, तसेच A/C याचा अर्थ आहे की A ही सीची मुलगी आहे, असं तुम्हाला कोडिंग फॉर्ममध्ये विचारलं जाईल। आणि सांगितलं जाईल की तुम्हाला एक स्टेटमेंट दिलं जाईल आणि सांगितलं जाईल की B आणि Dचं रिलेशन काय हे तुम्हाला विचारायचं आहे। आता सोडवताना सुद्धा स्टेटमेंट घेऊन तुम्ही एक स्टेटमेंट बघायचं, प्रत्येक दोघांची पेअर त्यासाठी तुमची आकृती आली पाहिजे आणि त्यावर तुम्ही सांगायचं की C किंवा D किंवा तुम्हाला जे विचारलं जाईल की दोघांचं रिलेशन कुठले हे तुम्ही काढू शकता। याला म्हणतात की कोडिंग फॉर्ममध्ये ब्लड रिलेशन म्हणजेच नातेसंबंध। तुम्हाला आधी आकृती काढावी लागेल आणि मग विचारले काय त्याचं रिलेशन तुम्हाला सांगावं लागेल। तर नातेसंबंधावर दोन टाईपची करणे तुम्हाला पाहायला मिळतील, डायरेक्ट स्टेट फॉरवर्ड असतील किंवा कोडिंग फॉर्मॅटसून तुम्हाला नातेसंबंध विचारला जाईल। त्यानंतर तुम्हाला फिगर काउंटिंग म्हणजेच काउंटिंग ऑफ फिगर्स हे सुद्धा ह्यावर तुम्हाला एक दोन क्वेश्चन पाहायला मिळतील, म्हणजेच तुम्हाला आकृती दिली जाईल आणि त्यामध्ये सांगितले जाईल की एकूण किती चौकोन किंवा त्रिकोण आहेत हे तुम्हाला विचारलं जाईल त्यामध्ये, आणि हा क्वेश्चन तुम्हाला 1 ते 2 मार्काला परीक्षेमध्ये हमखास विचारला जाईल की यामध्ये चौकोन किती आहेत, आयत किती आहेत किंवा त्रिकोण किती आहेत हे तुम्हाला विचारलं जाईल। आणि त्यानंतर शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे कोडिंग आणि डिकोडिंग। आता यामध्ये क्वेश्चन काय असतील, समजा अल्फाबेटिकल तुम्ही जर पाहिलं असेल की जर मी मॅनला NBO म्हटले, कॅटला जर DBO म्हटले तर डेट बरोबर काय हे तुम्हाला विचारलं जाईल किंवा याचा तुम्हाला लेटर आणि अंकामध्ये सुद्धा विचारलं जाईल। समजा म्हणजे मॅन म्हणजे 310, कॅट म्हणजे 211, तर डेट म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल। यालाच आपण कोडिंग आणि डिकोडिंग म्हणतो, म्हणजेच काय A to Z मध्ये तुम्हाला माहिती आहे की 1 ते 26 अक्षर आहेत त्यावर तुमचं रिलेशन असेल किंवा डायरेक्ट तुम्हाला ह्यांचं रिलेशन विचारलं की तर MAN = NBO, CAT = DBU, तर डेट बरोबर काय हे तुम्हाला रिलेशन फाइंड करून याचा पॅटर्न फाइंड करून तुम्हाला विचारलं जाईल। आता यातसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, ते तुम्ही पाहू शकता। तर अशा पद्धतीने तुमचा बुद्धिमत्ता शिक्षण 30 गुणांना विचारला होता। आता याची जी डिफिकल्टी लेवल आहे ही इझी टू मॉडरेट आहे, म्हणजेच जे विद्यार्थी बँकिंग करत आहेत त्यांच्यासाठी हा सेक्शन खूप इझी जाईल किंवा जे विद्यार्थी MPSC करत आहेत इझी जाईल। फक्त लक्षात ठेवा की तुम्हाला वेळ आहे 90 मिनटं पूर्ण पेपरला, आणि यावर तुम्हाला सगळ्यात जास्त जो वेळ लागणार आहे हा गणित या सेक्शनला लागणार आहे, कारण की त्याचे 40 क्वेश्चन आहेत, 40 मार्क आहेत आणि त्यामध्ये जे कॅल्क्युलेशन आहे हे खूप मोठे आहेत त्यामुळे गणितासाठी तुम्ही जास्त टाईम ठेवायला पाहिजे। सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता याचं तुम्ही लवकरात लवकर सेक्शन सोडून घ्या व जास्तीत जास्त वेळ गणित या सेक्शनला दिला पाहिजे। MTS किंवा जे पोस्टमन आणि मेल गार्डची एक्झाम आहे त्यामध्ये नॉर्मलायझेशन ही पद्धत आहे, म्हणजेच काय तर समजा एखादी शिफ्टचा पेपर सोपा असेल किंवा एखाद्या शिफ्टचा अवघड असेल तर त्या दोघांमध्ये कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय न होता याचा सोपा आहे त्याला थोडं खाली नेलं जाईल आणि ज्याचा आवड होता त्याला थोडं वर आणलं जाईल आणि दोघांचे मार्क हे बॅलन्स केले जातील, त्यालाच नॉर्मलायझेशन ही प्रोसेस म्हणतात। त्यामुळे तुमचा जर पेपर अवघड असला तरी हा सर्वांसाठीच अवघड असणार आहे आणि नॉर्मलायझेशन होताना तुमची मार्क ही तुम्हाला 100% वाढलेली पाहायला मिळतील। फक्त लक्षात ठेवा की त्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग कुठेही नाही, त्यामुळे 100 पैकी 100 तुमचा अटेम्प्ट पेपर झालाच पाहिजे 1.5 तासामध्ये, कारण की या पूर्ण पेपरमध्ये कुठेही निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे 100 च्या 100 क्वेश्चन तुमचे अटेम्प्ट करून झालेच पाहिजेत। तर हा होता पोस्टमन आणि मेल गार्ड या पेपरचा पेपर विश्लेषण। याच टॉपिकवर तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन हमखास पाहायला मिळतील। तुमचा जर पेपर झाला असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा क्वेश्चन डिस्कस करू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही क्वेश्चन टाकू शकता। कोणता तुम्हाला जर सुटला नसेल तर किंवा डिस्कस करावा असं वाटला तरीसुद्धा तुम्ही टेलिग्राम चॅनलला टाकू शकता। तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा। तुम्हाला जर याबद्दल काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मिशन पोलीस भरती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील। तसेच हा व्हिडिओ तुमचे जर मित्र असतील ज्यांची एक्झाम वाचून व्हायचे किंवा पुढे आहे त्यांना शेअर करा। धन्यवाद।